भाजपा के केंद्र सरकार को 9 साल पूर्ण होने पर नागपुर शहर भाजपा की ओर से व्यापारियों के साथ संवाद कार्यक्रम का आयोजन सुरेश भट्ट सभागृह में आयोजित किया गया है। इस कार्यक्रम में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी शहर के व्यापारियों से संवाद साधेंगे। आपल्या सर्वांच्या माहिती करता की केंद्राच्या सरकारनं 9 वर्षाचा आपला कालावधी पूर्ण केला आणि या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये या देशाच्या विकासासाठी जे काही प्रयत्न केंद्र सरकारने केले, या योजना केंद्र सरकारने आखल्या, ज्या पद्धतीनं देशाची सर्वांगीण प्रगती केली, सर्वांगीण क्षेत्रामध्ये सर्वसमावेशक एक विकासाचा प्रयत्न या सरकारनं केला, तो जनतेच्या माध्यमातून लोकांना कळावा या दृष्टिकोनातून संवादाचे विविध कार्यक्रम आम्ही केलेले आहेत। या महिन्याभरामध्ये 1 जून ते 30 जून असा आमचा सगळ्या स्तरावरनं प्रवास होणार आहे। विविध संमेलन नागपूर शहरामध्ये होणार आहे, तर अनेक मोर्चांचे कार्यक्रम होणार आहेत आणि त्यामुळे 9 वर्षाचा कार्यकाल आम्ही लोकांसमोर मांडणार आहोत। घरोघर संपर्काच्या माध्यमातून जाणार आहोत, 60,000 घरांपर्यंत जाण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्या माध्यमातून एक व्यापारी मोर्चाचा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून व्यापारी मोर्चाने एक संवादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि तो 17 जूनला सकाळी 11 वाजता हा भट सभागृहामध्ये होणार आहे। आपले लाडके नेते नागपूरचे माननीय खासदार आणि वरिष्ठ केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी आज संवाद करणार आहेत आणि या 9 वर्षामध्ये केलेल्या कामाची एक छोटी चित्रफीत आम्ही तिथे जनतेला दाखवू, या व्यापाऱ्यांना दाखवू की उद्योग असेल, रस्ते असेल, दळणवळण असेल, अन्य क्षेत्रांमध्ये आम्ही काय केलं आहे, यासोबतच ते विविध विषयांवर चर्चा करतील। शिवाय नागपूरच्या व्यापार जगताच्या संदर्भामध्ये ज्या अडीअडचणी आहेत ते आम्ही लोकांना मागितल्या, तुमचे प्रस्ताव द्या, तुम्हाला काय पाहिजे ते आम्हाला सांगा, म्हणजे ते माननीय नितीनजींच्या माध्यमातून ते नागपूरचे खासदार आहेत, प्रतिनिधी आहेत आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की मला ते सगळे निवेदन द्या, त्याच्यातनं मी मार्ग काढीन आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींना घेऊन एक व्यापारी संघटनांच्या सोबत भारतीय जनता पार्टीने हा कार्यक्रम आयोजित केला आणि तो 17 तारखेला भट सभागृहात होणार सकाळी 11 वाजता। मोठ्या संख्येमध्ये तिथे लोक येतील। प्रयत्न असा आहे विशेषतः हे जे फुटपाथवर काम करणारे जे व्यापार करणारे जे लोक आहेत त्यांना तिथे येण्याचं आम्ही आमंत्रण दिलं आहे, त्यांनी तिथे यावं। या व्यापाऱ्यांची समस्या आहे, यांना हॉकर झोन्स पाहिजे, ते हॉकर झोन कसे तयार केले जातील, कसे होतील, याच्यामध्ये किती लवकर गती येईल याचा प्रयत्न देखील आम्ही करणार आहोत आणि तो प्रयत्न पूर्ण विधानसभा क्षेत्रशा कोणत्या कोणत्या ठिकाणी त्या जागा आयडेंटिफाय करून माननीय प्रशासनाशी बोलून माननीय नितीनजी गडकरी योग्य निर्देश देतील आणि राज्य सरकार आणि स्थानीय प्रशासन यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू। पूर्ण देशाची प्रगती होताना नागपूरचा व्यापार देखील वाढला पाहिजे, नागपूरला देखील अधिक संधी मिळाली पाहिजे आणि सर्वांना समान अधिकार मिळाला पाहिजे व्यापाराचा, हा आमचा हेतू आहे।